नमस्कार मित्रांनो, मी अनिल बागुल यूट्यूबवर आपल्या सगळ्यांना स्वागत करत आहे. रिक्षाविषयी बेसिक माहिती ज्यांना रिक्षा चालवायची आहे किंवा शिकण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी मी देत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, त्याला स्किप करू नका. मी तुमचा मित्र अनिल बागुल. चला तर मग चालू करूया. हा तुमचा ब्रेक, ब्रेक चेक करून घ्या मित्रांनो. ब्रेक कसा लागतो, सिंगल पॅन्डल डबल पॅन्डल, म्हणजे गाडी चालवताना तुम्हाला ब्रेकचा वापर वेळेवर करता येईल. माहिती घ्या, बेसिक हा क्लच आहे, हे गेअर आहे, त्यानंतर हे इंडिकेटर आहे लेफ्ट राईट हेडलाईटसाठी रात्रीचं, त्याच्यानंतर एक्सलेटर आहे. फर्स्ट गेअर आहे, थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. हा मित्रांनो बघा, हा पहिला गेअर आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, याच्याखाली चौथा. हा जो पॉईंट आहे आणि ही समोरची रेस, हे दोन्ही समोर सारखे सारखे केले. हा न्यूट्रल पॉईंट आहे, दोन्ही सारखे आहे. खाली वर बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतं, ही आहे गाडीची लाईट, ही बॅटरीची आणि न्यूट्रल लाईट. आता मी चावी ऑन करतो, ही बॅटरी चालू झालेली आहे. दुसरी आहे न्यूट्रल, न्यूट्रल कधी लागेल ज्यावेळेस आपण हे दोन पॉईंट एक सारखे करू. हे बघा, हे आता सारखे झालेले आहे. इथे न्यूट्रल लाईट लागलेली आहे. ही न्यूट्रल लाईट, हा गाडीचा चॉक आहे, फोर स्ट्रोक गाडी आहे. हा असा वरती वाढला दोन्ही बोटांनी तो चॉक, आणि सोडला तर चॉक बंद होतं, पण बस दाबून द्यायचा. चला आता मित्रांनो, आता दुसरं आहे गाडीची किक. जर तुम्हाला गाडी येत असेल, थोडीफार माहिती असेल, तर किकवर बी चालू करू शकतात. पोस्टॉक गाडी आहे. दुसरी बॅटरी, बॅटरीच्या खाली तुम्हाला इथं पेट्रोलचं स्विच आहे, ते ऑन ऑफ बघून घ्या. एक रिझर्वर राहतं आणि एक मेनवर आहे, दोन पोझिशनमध्ये. तिसरा आहे हा रिव्हर्स गेअर, रिव्हर्स कधी टाकायचा हे बी तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस न्यूट्रल गाडी असेल त्याच वेळेस न्यूट्रल गेअर पडतो. हे बटन असं दाबायचं आणि वरती वाढायचं. हँडल वरती वाढल्यानंतर हा खाली अटकतो, म्हणजे तुमचा रिव्हर्स चालू होईल. त्याची माहिती मी तुम्हाला देतो थोडी पुढे. हा रिव्हर्स खाली करतो मी, आता बटन दाबून असा न्यूट्रल झालेलं आहे. चला पुढं जेव्हा आपण, हे आहे स्पीडोमीटर. आपली रिक्षा किती स्पीडनी पळती, 10, 20, 30 या हिशोबाने. दुसरं हे इंडिकेटर आहे, लेफ्ट राईट हेडलाईट अप्पर डिप्पर देण्यासाठी. दुसरं आहे वायफर आहे तुमच्या गाडीचं, हे वायफर बघून घ्या मी. हा तुमचा हॉर्न आहे, हॉर्न आणि पार्किंग आणि हेडलाईट याच्यासाठी एक मधलं स्विच आहे. हा आहे तुमचा एक्सलेटर, ज्यावेळेस आपण गाडी स्टार्ट करू तर ही लाईट बंद होईल, होऊन जाईल. हे बघा, आता आपण गाडी स्टार्ट करूया. ही चालू झालेली फोर स्ट्रोक गाडी आहे. एक्सलेटर आहे तुमचं, खूप हळूवार स्मूथली द्यायचं आहे. दुसरं आहे क्लच, क्लच व गेअर. जर आपण पहिला गेअर टाकायचा असला तर पहिले ब्रेक बघून घ्या मित्रांनो, गाडीचे ब्रेक व्यवस्थित असेल. कोणाचा दोन पॅन्डल, कोणाचं सिंगल पॅन्डल, म्हणजे टच ब्रेक. आता सध्या म्हणजे सिंगल पॅन्डलचे बऱ्याच जणांचे रिक्षा ही दोन पॅन्डल, तीन पॅन्डल अशा त्यांच्या हिशोबाने ठेवतात. कधी लक्षात ठेवा, ब्रेक हा आपण असं चेक करून पहा किती ब्रेक लागतो का नाही लागतो गाडी शिकण्यापूर्वी. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला गाडी सेल्फ स्टार्ट करून दाखवतो. हे बघा, ही चावी ऑन झालेली आहे. दुसरं आहे गाडी माझी फोर स्ट्रोक आहे, मी तुम्हाला किकवर बी चालू करून दाखवतो. ही बघा, गाडी चालू झालेली आहे. फोर स्ट्रोक गाडी आहे, स्मूथ आहे माझी गाडी, मेंटेनन्स वगैरे सगळं करतो आम्ही. चला झाली, आता बंद करू. सो बटन हे तुमचं चालू करून घ्या. जेवण झालं, चालू झाली गाडी. स्लेटर आहे, गाडी बंद. चला तर मित्रांनो, गाडीचा पहिला गेअर कधी पडतो तुम्हाला दाखवतो.
ही आता सध्या न्यूट्रल गाडी आहे, बघून घ्या. हा पहिला गेअर टाकताना क्लच दाबायचा, थोडी हलवतोय मी गाडी. हा पहिला गेअर, त्याच्यानंतर